नमस्कार, मी मानसी भावसार। शहर व ग्रामीण परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या धावत्या घडामोडींचा सविस्तर आढावा घेणाऱ्या आपले शहर वृत्तवाहिनीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे। तर आता पाहूया आजचं विस्तृत बातमीपत्र। केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाल्यावर अनेक राजकीय पक्षांकडून टीकेची झोड उठवली गेली। याला उत्तर देत भाजपचे ज्येष्ठ नेते तथा आमदार अतुल भातखळकर यांनी चांगलाच समाचार घेतला। आदित्य ठाकरे यांना बजेट मधील बीक तरी समजतो का, अशा शब्दात आमदार भातखळकर यांनी समाचार घेतला। डोंबिवलीत भाजपच्या वतीने पार पडलेल्या अर्थसंकल्पीय प्रशिक्षण सत्रात ते बोलत होते। डोंबिवली पश्चिमेकडील स्वामी विवेकानंद शाळेच्या सभागृहात भाजपा कल्याण जिल्हावतीने अर्थसंकल्पीय प्रशिक्षण सत्र आयोजित करण्यात आले। यावेळी माजी मंत्री जगन्नाथ पाटील, कल्याण जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे, डोंबिवली पश्चिम मंडळ अध्यक्ष प्रदीप चौधरी, पूर्व मंडळ अध्यक्ष नंदू जोशी, पूर्व मंडळ महिला आघाडी अध्यक्षा पूनम पाटील, डोंबिवली पश्चिम मंडळ सरचिटणीस समीर चिटणीस, मितेश पेणकर आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी आमदार भातखळकर यांनी केंद्रीय अर्थसंकल्प सांगताना गेल्या 9 वर्षात मोदी सरकारने अर्थव्यवस्थेचा विचार करून जगात अर्थव्यवस्थेबाबत भारत देशाची अर्थव्यवस्था 5व्या क्रमांकावर आल्याचे सांगितले। पंतप्रधान मोदी यांची दूरदृष्टी पाहता भारत देश जगाला तारक ठरणार असल्याचे त्यांनी विश्वासाने यावेळी सांगितले। आदित्य ठाकरेंना बजेट समजत नाही, पहिला मुद्दा। मुळामध्ये देशाचं बजेट जेव्हा मांडलं जातं तेव्हा ते देशाकरता मांडलं जातं। मुंबई शहरामध्ये माननीय देवेंद्रजींच्या काळामध्ये 314 किलोमीटरचं मुंबई आणि MMR रिजनमध्ये मेट्रोचं जाळं निर्माण करायला प्रारंभ केला, हे कोणामुळे शक्य झालं? हा प्रकल्प केंद्र आणि राज्य सरकार यांचं मिळून आहे। केंद्र सरकारमुळे म्हणजे माननीय मोदीजींच्यामुळेच या मेट्रो प्रकल्पाला जपानच्या बँकेने सॉफ्ट लोन 0.1% लोन या मेट्रो प्रोजेक्टला दिलं। त्याच वेळेला मुंबई शहराची वाहतुकीची समस्या सोडवणारा दुसरा उपाय नावाशिवाय शिवडी पारबंदर प्रकल्प, याचा सुद्धा जायकाने म्हणजे बँक ऑफ जपानने याला कर्ज दिलं आणि त्याच्यामुळे मुंबई आणि महाराष्ट्राला मोदीजींच्या 9 वर्षाच्या कालखंडात जितकं मिळालं तितकं मुंबई आणि महाराष्ट्राच्या इतिहासात मिळालं नव्हतं, हे आदित्य ठाकरेंना सो पुरेसं माहिती आहे। ज्या कोस्टल लोडचं ते कौतुक करतायत त्या कोस्टल लोडच्या परवानग्या या कोणी दिल्या? या केंद्र सरकारने परवानग्या दिल्या आणि त्याच्यामुळे या अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्राला, मुंबईला, MMR रिजनला फार मोठं मदत मोदी सरकारने केली। मुळामध्ये आज मी इथे कल्याण जिल्ह्यामध्ये केंद्रीय अर्थसंकल्प जो मांडला गेला त्याच्यावर बोलण्याकरता आले आणि त्याच्यामुळे मुंबई महानगरपालिकेमध्ये आयुक्तांचं राज्य आहे आणि त्यामुळे आयुक्त जे करतील ते अंतिम असेल, त्यामुळे त्याच्यावर आंदोलन बिंदोलन करण्याची भाषा कोणीही करू नये, कारण मुंबईकरांना विकास महत्त्वाचा आहे आणि त्याच्यामुळे पूर्ण अर्थसंकल्प मांडू देणार नाही। म्हणजे काय, तुम्ही सत्तेमध्ये असताना कधी विकास कामं केली नाही, विकास कामं कधी पूर्ण होऊ दिली नाही आणि आता अर्थसंकल्प पूर्ण होऊ देणार नाही म्हणताय, हे अत्यंत हास्यास्पद आहे आणि जनताविरोधी। मुळामध्ये कोकणातली जागा आम्ही खेचून घेतली जी पूर्वी शेकापकडे होती। नागपूरमध्ये पराभव झालाय ही वस्तुस्थिती आहे, त्याचं आत्मचिंतन आम्ही करू, पण नागपूरमधला उमेदवार भारतीय जनता पार्टीचा नसून भाजप समर्थित होता, कारण शिक्षक परिषद ती निवडणूक लढवते, तरी सुद्धा भारतीय जनता पार्टी या निकालाचं आत्मचिंतन 100% करेल। ज्या प्रकारे अदानीचं जे प्रकरण बाहेर येत आहे यावर आपली प्रतिक्रिया? हे बघा, अदानी एक उद्योग समूह या देशातला आणि जगातला आहे। एका अमेरिकन रिसर्च कंपनीने त्यांच्यावर एक रिपोर्ट दिलाय, त्याची काही क्रिया प्रतिक्रिया शेअर मार्केटमध्ये उद्योग देतात उलट आहेत। पार्टीने काही प्रतिक्रिया द्यायची आवश्यकता असं मला वाटत नाही। शेअर मार्केटमध्ये व्यवहार करणारी लोक या संदर्भातला निर्णय करण्यास समर्थ आहे। मुळामध्ये यावेळचा अर्थसंकल्प हा केवळ मध्यमवर्गीयांना नाही तर समाज जीवनातल्या सर्व घटकांना अत्यंत दिलासा देणारा आणि कोविडच्या परिस्थितीतून बाहेर येऊन देशाला प्रगतीपथावर नेणारा, रोजगार देणारा असा अर्थसंकल्प आहे।
मध्यमवर्गीयांकरता 7 लाखाची इन्कम टॅक्सची स्लॅब करून मोठा दिलासा दिलाच आहे, पण त्याच वेळेला ज्येष्ठ नागरिकांचं सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम यातली 15 लाखाच्या पर्यंत थेट 30 लाखापर्यंत त्याची मर्यादा केली. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की समाजातल्या सर्व घटकांना, युवक असतील, शेतकरी असेल, मध्यमवर्गीय असेल, निम्न मध्यमवर्गीय असेल, अशा सर्वांना, महिलांना सुद्धा असा दिलासा देणारा आणि भारताच्या अर्थव्यवस्थेला गती देणारा असा हा अर्थसंकल्प.